नवी मुंबईसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा लौकिक नवीन हरित मुख्यालय। देशाच्या आणि जगाच्या नकाशावर नवी मुंबई शहर हे 21व्या शतकातील महानगर म्हणून नाव लौकिकास प्राप्त व्हावे यासाठी गणेश नाईक यांनी विविध धोरणात्मक निर्णय घेतले, त्यामधून अनेक अभिमानास्पद वास्तू या शहरात निर्माण झाले आहेत। नवी मुंबईच्या नावारूपास साजेसे पालिकेचे मुख्यालय असावे यासाठी नवीन मुख्यालयाची संकल्पना त्यांनी मांडली। त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची नवीन मुख्यालय इमारत सीबीडी येथे उभारण्यात आली। सुमारे 160 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या 5 मजली इमारतीचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री नामदार शरदचंद्र पवार यांच्या शुभ हस्ते पार पडला। मुख्यालय आवारात असलेल्या 225 फुटी उंचीच्या आणि 24 तास सदैव फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे।